ज्यादा दोन ट्रॉफी है, एक ट्रॉफी स्वर्गीय श्रीकान्त मढवी स्मरणार्थ सानपाड़ा प्रीमियर लीग आयोजक मध्यम पुरस्कृत है, दुसरी ट्रॉफी मैन ऑफ द मैच ची जी सानपाड़ा प्रीमियर लीग के जे आयोजक है पुरस्कृत है। जाऊया मैच कडे आणि तिथे लक्ष त्याचबरोबर आणखीन प्रदर्शन सामना म्हणजे 40 प्लस चा जो प्रथम क्रमांकाचा पारितोषिकाची ट्रॉफी आहे स्वर्गीय रामभाऊ मढवी यांच्या स्मरणार्थ सानपाडा प्रीमियर लीगचे जे आयोजक आहेत त्यांच्यामधून माध्यमातून ही ट्रॉफी पुरस्कृत झालेली आहे। त्यानंतर 40 प्लस चा द्वितीय क्रमांकाची ट्रॉफी आहे स्वर्गीय मोरेश्वर सीताराम ठाकूर यांच्या स्मरणार्थ पुरस्कृत झालेली आहे। त्याचबरोबर संपूर्ण सन्मान चिन्ह जी पारितोषिक आहेत ती सानपाडा प्रीमियर लीग चे आयोजक आहेत त्यांच्या माध्यमातून पुरस्कृत झालेले आहेत। या संपूर्ण सहकार्यांचं मी मनापासून आभार व्यक्त करतो आणि जाऊया कमेंट्री बॉक्स मध्ये ऐकूया पुन्हा एकदा युवराज मालियाना। धन्यवाद उमेश जी मात्रे सर। तर स्वर्गीय फकीर होण्या प्रतिष्ठानचा 12th मॅन आमच्या कमेंट्री बॉक्स मध्ये आलेला नाहीये, पण 2 मिनिट आपली वेळ घेतोय। स्वर्गीय फकीर होण्या प्रतिष्ठान 12th मॅन इमिजिएटली रिपोर्ट करायचंय आपण कमेंट्री बॉक्स मध्ये, कोणताही वेळ घ्यायचा नाहीये प्लीज। बघा सर्व खेळाडूंना विनंती आहे, मॅच सुरू होण्याच्या अगोदर मित्रांनो तुमचे 12वे खेळाडू येणं गरजेचं आहे। जरी बॉल पिचिंग झाला तर तुम्हाला मात्र पेनल्टी दिली जाईल याची कृपया नोंद घ्या। प्रत्येक टीमच्या सर्व सदस्यांना ही विनंती आहे, बॉल पडण्याच्या अगोदर तुमचे 12th मॅन कमेंट्री बॉक्स मध्ये येणं गरजेचं आहे। बॉल जर पडला पहिल्या मॅचच्या पहिल्या ओव्हरचा तर तुम्हाला 2 रनची पेनल्टी दिली जाईल याची कृपया नोंद घ्या। अग्रिकोली महासंघाचे अध्यक्ष आहेत आदरणीय श्री सुरेश वास्कर यांचा शुभ सन्मान या व्यासपीठावरती आम्ही करतोय। वेलकम सुस्वागतम सुस्वागतम ओर टू कमेंट्री बॉक्स। धन्यवाद उमेश जी म्हात्रे सर। तर जाऊया दुसऱ्या सामन्याकडे अर्थातच सानपाडा प्रीमियर लीग 2022 पर्व 5वं, एका बाजूला स्वर्गीय फकीर होण्या प्रतिष्ठान दुसऱ्या बाजूला पाम्स फायटर्स टॉस जिंकल्यानंतर बॉलिंग करतोय अर्थातच स्वर्गीय फकीर होण्या प्रतिष्ठान संघ यावेळेस बॅकफुटला गेले, फाईन मध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय लीडिंग एज घेऊन। पंच आमच्यापर्यंत कळवत आहेत की सिंगल असेल डिक्लेअर झोनमध्ये, धावफलकाला या ठिकाणी नक्कीच सुरुवात झाली अर्थातच पाम्स फायटर्स या टीमच्या धावफलकाची। दोन्ही आक्रमक धुरंधर फलंदाज एका बाजूला आपण पाहतोय थापा विक्रम थापा तर दुसऱ्या बाजूला तेजस पाटील आणि गोलंदाजी मार्कवर जगदीश ठाकूर। यावेळेस पहा बॅकफुटला गेले, शॉर्ट्स कलरला बीट केलंय, वरतून चेंडू ट्रॅव्हल होतोय, 1 बाउन्स 2 बाउन्स चांगला प्रयत्न आणि बॉडी बॅलन्स या ठिकाणी खराब होतोय क्षेत्ररक्षकाचा, मात्र पंच आमच्यापर्यंत कळवतोय सिंगल असेल फक्त डिक्लेअर झोन आहे त्या बाजूला आणि त्यामुळेच फक्त सिंगल मिळेल। दोन चेंडूंच्या समाप्तीनंतर 2 धावा धावफलकावर आपल्याला पाहायला मिळत आहेत। खूप चांगलं आयोजन, खूप चांगलं नियोजन अर्थातच श्री सानपाडा 8 क्रिकेट संघ आयोजित सानपाडा प्रीमियर लीग 2022 आजच्या दिवसातला लीग स्टेजमधला दुसरा सामना आपण अनुभवत आहे। यावेळेस पा गती परिवर्तन पडल्यानंतर खाली राहतोय, ताळमेळमध्ये खराब कॉलिंग आपल्याला पाहायला मिळते आणि लगेचच बॉलर जगदीश यांनी घेतलाय नॉ स्ट्राईकच्या यष्ट्यांचा वेध आणि फलंदाज थापा यांच्या खेळीचा होतोय अंत। आपण पाहिलं तर तिसऱ्याचं चेंडूवर ताळमेळ या ठिकाणी खराब होतोय। चला न्यू बॅट्समन आपण लगेचच यायचं मैदानामध्ये, आज मात्र आम्हाला एकूण 9 सामने या ठिकाणी खेळवायचे आहेत आणि त्या अनुषंगाने वेळेला या ठिकाणी खूप महत्त्व आणि तुमच्या सर्वांचं सहकार्य आम्हाला नक्कीच अपेक्षित आहे। ज्या 2 संघांमध्ये आपण पाहतोय सामना रंगतोय स्वर्गीय फकीर होण्या प्रतिष्ठान त्याचे संघ मालक जर आपण पाहिलं तर सन्माननीय दत्ता ठाकूर साहेब, मुकेश ठाकूर साहेब, माया ठाकूर आणि मयूर ठाकूर या 4 जणांनी चा संघ, तर दुसऱ्या बाजूला पाम्स फायटर्स याचे संघ मालक देवेंद्र पाटील साहेब आणि अंकित पाटील साहेब या सर्व मान्यवरांचे दोन्ही संघ। नवीन फलंदाज तिसऱ्या क्रमांकावर जुबेर येतोय जो असे स्ट्रायकिंग एंडला आणि गोलंदाजी मार्कवर जगदीश पुन्हा एकदा सज्ज होतोय, 4th चेंडू घेईल, मॅन्डेटरी पॉवर प्लेचा पहिलं षटक सुरू आहे। पंचांच्या आपण पाहिलं तर उजव्या बाजूने मारा करतोय
यावेळेस पास स्लॉट मध्ये पॉवरफुल फटका इथे पाहायला मिळतोय. मिडलिंग केलंय चेंडूला आणि डिस्टन्स देखील कव्हर केलाय. घणाघाती प्रहार होतोय जुबेरच्या माध्यमातून. चेंडू जातोय सीमा पार. तेजसच्या बॅटमधनं माफ करा आणि चेंडू जातोय सीमा पार 6 धावांसाठी षटकार. आणि नक्कीच आपण पाहतो ज्या गोष्टीसाठी तेजस जाणले जातात एक आक्रमक फलंदाज नक्कीच त्यांच्या रेकॉर्डवर आपण या चेंडू नंतर नक्कीच येऊया. आणि जाऊया आपण पाहतोय कशा पद्धतीने कमबॅक करतील जगदीश कारण त्याच्यावर आक्रमण केलंय अर्थातच तेजस पाटील याने. षटकार आलाय पॉवर प्ले मध्ये मनसुबे या ठिकाणी स्पष्ट. यावेळेस पाईन साइड आउट हेलिकॉप्टर उडवलंय. कोणताही क्षेत्ररक्षक नाहीये लॉंग ऑनला. वन बाउस चेंडू जातोय सीमा रेषा पार. पंच महेंद्र पाटील सर इशारा करतायत चौकार. जबरदस्त बॅटिंग. या शेवटच्या दोन चेंडूंचा जर आपण विचार केला तर दोन चेंडूवर दोन उत्तुंग षटकार. एक मिडविकेटला षटकार आणि एक लॉंग ऑनला जबरदस्त चौकार आलाय. अर्थातच तेजस पाटीलच्या बॅटमधनं धाव फलकावर धावा लागल्यात. 5 चेंडूंच्या समाप्तीनंतर 12. आपण जर तेजस पाटीलच्या पर्व पहिल्याचा खेळींचा विचार जर केला 10 चेंडूमध्ये 51 धावा. 2019 मध्ये 44 चेंडूमध्ये 79 धावा. 2020 मध्ये 36 चेंडूमध्ये 58 धावा. आणि गेल्या वर्षीच्या पर्वामध्ये 23 चेंडूमध्ये 49 धावा. म्हणजे ज्या गोष्टीसाठी तो जाणला जातो जे आकडे आम्हाला सांगतायत त्यावरून तो एक आक्रमक फलंदाज आहे निश्चित. यावेळेस पागती परिवर्तन समोरच्या दिशेने खेळून काढलाय. गॅप मध्ये बॉल चाललाय आणि यावेळेस मात्र आमच्या साईड स्क्रीन जवळ असलेल्या कॅमेरामॅनला दिलेली ही अलॉंग द कार्बड असलेली मानवंदना आणि पॉवर प्लेच्या शेवटच्या चेंडूवर आलेला अखणखणीत चौकार. धाव फलकावर धावा 1 गडीबाद 16. जबरदस्त बॅटिंग अर्थातच तेजस पाटील डगआउट मधनं सेट होऊन आलाय की काय. कारण 5 ओव्हरच्या निर्धारित सामन्यामध्ये तुम्हाला पहिल्या चेंडूपासून आक्रमण करणे या ठिकाणी आवश्यक. आणि विशेषतः ज्यावेळी पॉवर प्ले सुरू आहे म्हणजे फील्ड रिस्ट्रिक्शन सुरू आहेत त्यावेळी त्या पॉवर प्लेचा पुरेपूर वापर त्या पॉवर प्लेचा यूज करण्याचा तुम्ही या ठिकाणी पूर्णपणे प्रयत्न करत असता आणि ते गरजेचं देखील आहे. चला स्पीडअप करायचंय. मी विनंती करेल स्वर्गीय फकीरून या प्रतिष्ठानला टीम मीटिंग थोडीशी कमी घ्या. मित्रांनो आज आम्हाला 9 सामने खेळवायचे आहेत आणि त्या अनुषंगाने प्रत्येक सामने आम्हाला 5-5 ओव्हरचे खेळवायचे आहेत. त्यामुळे तुमच्या सर्वांचं सहकार्य आम्हाला या ठिकाणी नक्कीच अपेक्षित आहे अशी आशा करतो. गोलंदाजीमध्ये नक्कीच परिवर्तन होईल कारण पॉवर प्लेमध्ये धावा आल्या तब्बल 16. म्हणजे दोन्ही फलंदाज या ठिकाणी आक्रमक रूप धारण करतायत. अर्थातच तेजस पाटील आणि जुबेर अजूनही अकाउंट ओपन करायचंय त्याला पण त्याची चांगली साथ नक्कीच लाभेल तेजस पाटीलला कारण जुबेर असेल आता मात्र स्ट्रायकिंग एंडला. आपण पाहतोय थोडीशी सल्लामसलत होते. निखिल पाटील येत आहेत दुसरं षटक हातळण्यासाठी. क्षेत्ररक्षकाचा विचार जर केला तर डीप मिडविकेटला एक क्षेत्ररक्षक तैनात आहे आणि एक स्ट्रेट लॉंग ऑफला. हे दोन क्षेत्ररक्षक 38 सर्कलच्या बाहेर कारण पॉवर प्ले आहे. पॉवर प्लेचं दुसरं षटक निखिल गोलंदाजी मार्कवर. यावेळेस हाफ ट्रॅकर अतिशय उसळी घेणारा चेंडू बाउन्सने या ठिकाणी बीट केलं. बॅट स्विंग जर आपण पाहिला जुबेरचा खूप चांगला होता मात्र चेंडू बॅटला स्पर्श करण्या अगोदरच विकेट किपरच्या हातामध्ये जातोय. बाउन्सने या ठिकाणी बीट केलंय. टप्पा ओळखणे या ठिकाणी गरजेचं असेल गोलंदाजा. ज्यावेळी तुम्ही माइंड रीड कराल गोलंदाजाचं गोलंदाजाच्या माइंडमध्ये काय चाललंय ज्यावेळी फलंदाज ओळखतो ना त्यावेळेसच त्याच्या गोलंदाजीवर तुम्ही मोठे फटके मारता. यावेळेस मात्र निखिल यांची खूप चांगली आणि धारदार गोलंदाजी पहिल्या चेंडूवर तरी आपल्याला पाहायला मिळाली. मित्रांनो पुन्हा हाफ ट्रॅकर. यावेळेस पहा लिडिंग एज घेतली आणि विकेट किपरच्या वरतून जाते गोष्टी क्षेत्रामध्ये चेंडू. सिंगल मिळते. सिंगलने धाव फलक 17. 5व्या पर्वामध्ये आहोत मित्रांनो. म्हणजे नक्कीच सांडपडा प्रीमियर लीग म्हटलं तर वारंवार आपण पहिल्या सामन्यामध्ये देखील मी उल्लेख केला की ही फक्त स्पर्धा नाही तर उत्सव आहे सण आहे. कारण सांडपडा गावातले खेळाडू जे एकमेकांच्या सोबत खेळत असतात एकमेकांच्या बरोबर सराव करत असतात आज मात्र एकमेकांच्या समोर उभे ठाकलेत. यावेळेस स्वागती परिवर्तन. वैविध्यपूर्ण गोलंदाजी जो गोलंदाज करतो ना तो नेहमीच वरच ठरत असतो. पहिले दोन चेंडूंचा विचार केला तर खूप वेगवान चेंडू. तिसऱ्या चेंडूवर आपण जर पाहिलं तर गती परिवर्तन केली आणि फलंदाजाला मात्र या ठिकाणी भुजकळ्यात पडले. आणि जुबेरचा जो पहिल्या 3 चेंडूंचा जो पद्धतीने सामना केलाय वारंवार त्यांनी तोच फटका खेळण्याचा पुल मारण्याचा प्रयत्न या ठिकाणी केलाय. ते कुठेतरी त्याला बदलावं लागेल जर त्याच्यावर वर्चस्व गाजवायचं असेल तर. यावेळेस डान्सिंग डाऊन द विकेट. यावेळेस मात्र चांगलं कमबॅक म्हणावं लागेल जुबेरच्या माध्यमातून. 4थ्या चेंडूवर काय होईना मात्र गोलंदाजावर वर्चस्व गाजवतोय जुबेर. चेंडू फरार सीमा पार षटकार.
धाव फलकावर मात्र बरीच उलथापालथ। चौथ्या चेंडूवर का होईना मात्र आपल्याला पाहायला मिळते 23 धावा। पहिले तीनही चेंडू आपण पाहिले तर फक्त सिंगल आली होती, दुसऱ्या चेंडूवरती देखील लीडिंग एज घेतली होती, त्यानंतर मात्र चांगलं कमबॅक करतोय जुबेर। पुन्हा हाफ ट्रॅकर, क्रॉस बॅटेड फटका, मिड ऑनला बीट करतोय, लॉंग ऑनला चेंडू जातोय, लॉंग ऑफ चा क्षेत्ररक्षक लॉंग ऑनला जातोय, 100 पकडण्याचा प्रयत्न केला जातोय, बॅकअप येतोय मिड विकेट वरनं, मात्र चेंडू दोन्ही क्षेत्ररक्षकांच्या मधून फरार होतोय 4 धावांसाठी। पण प्रयत्नांसाठी मात्र 100 पैकी 100 गुण असतील। टीमची धाव संख्या 27। दोन्ही बाजूने जर विचार केला षटकाचा, दोन्ही टीमच्या बाजूने षटक राहिले 50-50 राहिले षटक असं म्हणायला हरकत नाही, कारण पहिल्या 3 चेंडूवर आले होते फक्त सिंगल आणि आता मात्र चौथ्या आणि 5व्या चेंडूवर आले तब्बल 10 धावा। पुन्हा हाफ ट्रॅकर, अगोदरच शफल झाले होते, फ्रंट फुटला आले होते, विकेट किपरने घेतला यश त्यांचा वेट, स्क्वेअर लेग पंजांचं बोट हवेमध्ये, म्हणजे जुबेरच्या खेळीचा या ठिकाणी होतोय अंत, फलंदाज बाद। नक्कीच बीमर आणि बीमर साठी रनआउट साठी फक्त DRS आहे। नक्कीच अंपायर डिसिजन विल बी फायनल। योगेश मडवी आपण पहिले तर विकेट किपरच्या भूमिकेमध्ये होते आणि त्यांच्या माध्यमातून हा रनआउट करण्यात आलाय। नक्कीच विनंती असेल तेजस, आपण कृपया पंचांशी वाद घालू नका, अंपायर डिसिजन विल बी फायनल असेल, कृपया आपलं खेळाडू वृत्तीचं नक्कीच प्रदर्शन आपण या ठिकाणी करायचंय। अरे बब्या तेजस, नक्कीच अंपायरचा निर्णय आपण बोललं तर खूप चांगला निर्णय म्हणावा लागेल, अगदी योग्य लीगल डिलिव्हरी आणि त्या लीगल डिलिव्हरी रनआउट झालाय फलंदाज। चला नवीन फलंदाज लगेच यायचंय मैदानामध्ये मित्रा, फलंदाज रनआउट झालाय त्यामुळे जुबेर या ठिकाणी नक्कीच बाद झालाय, नवीन फलंदाज लगेच मैदानामध्ये यायचंय। सर्व टीम्सना मी सूचना करू इच्छितो, कारण जेव्हा एखादा फलंदाज बाद होतो नवीन फलंदाज लगेचच रेडी राहायचंय, कारण वेळ या ठिकाणी आपल्याला खूप महत्वाचा आहे मित्रांनो, कारण प्रीमियर लीग स्पर्धा म्हणजे ही स्पर्धा नाही, एक सण आहे, एक उत्सव आहे, खेळीमेळीच्या वातावरणामध्ये आपल्याला ही स्पर्धा संपन्न करायची आहे आणि वर्षातून हा एकदाच येत असतो सण, आणि या सणामध्ये आपण सर्वजण आनंदी होऊन या स्पर्धेचा आपण आनंद घेऊया, अनुभव घेऊया। नक्कीच एक स्पोर्ट्समॅन स्पिरिट आपण बघतो, कारण यंग जनरेशन या ठिकाणी उपस्थित आहे, यंग टॅलेंट आपला सानपाडा गावचा या ठिकाणी उपस्थित आहे आणि तो तुम्हाला एक ॲज अ आयडॉल म्हणून पाहत असतो, एक रोल मॉडेल म्हणून, एक आदर्श म्हणून पाहत असतो आणि त्यांच्या दृष्टिकोनातून एक चांगलं उदाहरण एक्झाम्पल सेट करणं या ठिकाणी खूप गरजेचं असेल। श्री बालेराम काका यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे, त्यांचाही येतोची सन्मान सकाळपासून त्या ठिकाणी जेवण त्या ठिकाणी करतो, किशोर वासकर असतील, बालेराम वासकर असतील, या ठिकाणी सर्वजण जेवणाची व्यवस्था त्या ठिकाणी बघत होते, त्यांचा सन्मान या ठिकाणी होत आहे। बलिराम काका आपण या व्यासपीठावर जायचं आहे, आपला सन्मान यावेळेस अगोदरच बॅकफुटला गेले होते, नंतर शफल होऊन पुढे आले आहेत आणि त्यानंतर मात्र चेंडूला पाठवून दिलंय। किशोर वासकर यांचाही सन्मान या ठिकाणी होत आहे। तो झेंड्याच्या बाहेर गेला का एक डाव बाजूने याच्या दिसते लाईव्ह मध्ये बाजूने गेले, तो झेंड्याच्या बाजूने इकडनं दिसते लाईव्ह मध्ये दिसते, तुम्ही लाईव्ह आहे, मॅच लाईव्ह आहे, सगळ्यांना समजेल काय आहे ते, मॅच लाईव्ह आहे आणि ऑन रेकॉर्ड आहे, त्याच्यामुळे कोणी तिथे वाद घालू नये। श्री आशिष वासकरला विनंती की आपण बलिराम काका यांचा या ठिकाणी सन्मान करायचा आहे। यावेळेस पहा स्लॉटमध्ये चेंडू आणि मिड विकेटला क्लिअर करतोय आणि तेजस पाटील यांच्या बॅटमधनं हा या मॅच मधला दुसरा उत्तुंग षटकार येतोय मित्रांनो। फक्त
आदरणीय बलियम काका यांच्या ठिकाणी शाल आणि श्रीफल पुष्पगुच्छ देऊन श्री आशिष वाकर शिवसेना विभाग प्रमुख या ठिकाणी सन्मान करत आहेत. श्री किशोर वासकर या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांचा येतोची सन्मान या ठिकाणी होत आहे. श्री आशिष वासकर यांच्या शुभा असते, त्यांचा येतोची सन्मान होत आहे. जे कोणी ज्येष्ठ श्रेष्ठ या ठिकाणी उपस्थित आहे, आमची विनंती आहे आयोजकाच्या वतीने आपण व्यासपीठावर यावं, आपला येतोची सन्मान या ठिकाणी होईल. कारण आपण कुठे बसला असाल तरी आमच्या निदर्शनास आले नसाल तरी आपण ठिकाणी विनंती आहे की आपण या ठिकाणी येऊन आपला येतोची सन्मान स्वीकारायचा आहे. श्री साईनाथ मडवी माऊली नुमसे संघमालक, आपण या ठिकाणी उपस्थित आहात, आपलाही येतोची सन्मान. आपल्याला विनंती आहे की आपण या ठिकाणी व्यासपीठावर यायचं आहे. मधुकर वासकर, भालचंद्र म्हात्रे, राजेश पाटील, सर्वांना विनंती आहे की आपण या ठिकाणी व्यासपीठावर यायचं आहे. आपला येतोची सन्मान संयोजकाच्या वतीने करण्यात येत आहे. नक्कीच, चला चेंडू उपलब्ध करून द्यायचं आहे मैदानामध्ये. चेंडूची पूर्तता व्हॉलेंटियर्स आपण या ठिकाणी पूर्ण करायचे. धावफलकावर जर आपण गेलो तर धावफलकावर धावा लागल्या त्या म्हणजे 35 धावा. आणि तिसऱ्या षटकाचा खेळ आतापर्यंत सुरू आहे. पहिल्या षटकाच्या पॉवर प्लेमध्ये जगदीशने धावा खर्च केला होता तब्बल 16. निखिलने दुसरं षटक हाताळलं पॉवर प्लेमधलं आणि त्याने धावा खर्च केल्या 17. एक विकेट तरी देखील त्याने संपादन केली. आणि त्यानंतर आकाश आणि पहिल्या 3 चेंडूवर तब्बल 8 धावा खर्च केल्या, ज्यामध्ये एक उत्तुंग षटकार आला होता तेजस यांच्या बॅटमधून. नक्कीच, आपण पाहतोय गुणलेख अशा भूमिकेमध्ये आमच्या सोबत आकाश जोडले गेलेत. अगदी सकाळच्या एक्झिबिशन मॅच पासून खूप चांगलं गुणलेखन त्यांच्या माध्यमातून देखील आपल्याला पाहायला मिळते. आणि पंचांच्या भूमिकेमध्ये या मॅचमध्ये आपण जर पाहिलं तर महेंद्र पाटील मॅन फ्रॉम जुहूगाव, महेंद्र पाटील सर आणि त्यांच्या जोडीला नितीन नाईक सर धारावीस गावचे या ठिकाणी ॲज अ पंच म्हणून भूमिका स्वीकारत आहेत. चेंडू आलेला आहे मैदानामध्ये, मॅचला ठिकाणी सुरुवात होते. SPL 2022 5th एडिशन आपण अनुभवत आहे. आकाश पुन्हा एकदा सज्ज होते गोलंदाजी मार्कवर. यावेळेस पहा ब्लॉकॉलचा चेंडू, क्रिकेटचं ब्रह्मास्त्र या ठिकाणी वापरलं गेलंय अगदी बुंद्यामध्ये चेंडू. मात्र यावेळेस कॉलिंग खराब आहे. आणि या छोट्या छोट्या गोष्टी क्रिकेटच्या दृष्टिकोनातून खूप महत्वाचे. लेगबॉयचा इशारा नक्कीच पंचाकडनं झालाय, सिंगल नक्कीच मिळेल. आणि किरण यांच्या खेळीचा या ठिकाणी अंध होतोय. हे खूप कुठेतरी दुर्दैव असतं क्रिकेटच्या परिभाषेत सांगायचं, कारण ज्यावेळी तुम्ही एकाही चेंडूचा सामनाच करत नाही आणि बाद होता त्यावेळेस मात्र बरीच निराश तुमच्या समोर उभी टाकते. आणि किरणच्या बाबतीत देखील तसंच झालंय, एकाही चेंडूचा सामना न करता तो डायमंड डकचा शिकार होतोय असं म्हणायला हरकत नाही. 4 चेंडूंचा खेळ आतापर्यंत झालाय, सिंगल नक्कीच टीमच्या टोटलमध्ये ऍड होते. सिंगलने धाव फलक जाते 36 घरामध्ये. पहिल्या मॅचचा जो विचार जर केला तर तब्बल 68 धावा कुठल्या होत्या ओम श्री संघाने निर्धारित 5 ओव्हरच्या मॅचमध्ये. आणि त्यानंतर मात्र तशाच धावफलकाच्या दिशेने वाटचाल करतोय का तो म्हणजे पाम्स फायटर संघ, हे मात्र आपल्याला 5 षटकांच्या नंतरच माहीत पडेल. पाचव्या क्रमांकावर सतीश नायडू येतोय सूत्र स्वीकारण्यासाठी. आणि तेजस पाटील अजून आहे नॉन स्ट्राईकला, ज्याच्या बॅटमधून 2 उत्तुंग षटकार 2 चौकार आलेत, त्याच्यावर मात्र नक्कीच आशा असतील, विश्वास असेल तो म्हणजे पाम्स फायटर्स टीमचा. यावेळेस गतीवर रन केले, बॅकफुटला जाऊन कट केले, डीप कव्हरला चेंडू ट्रॅव्हल होतोय, क्षेत्ररक्षक वेगाने येतोय. तोपर्यंत मात्र 2 धावा पूर्ण केल्या गेल्यात. आणि जो फलंदाज बाद झाला किरण पोलाड, त्याच्याबद्दल जर बोलायचं झालं तर गेल्या वर्षी त्याने खूप चांगली फलंदाजी केली होती. 23 चेंडूमध्ये 54 धावा त्याने त्या स्पर्धेमध्ये कुठल्या होत्या. वन शॉट आहे पंच आमच्या पर्यंत कळवत आहेत. नक्कीच तिसऱ्या पंचांची मदत या ठिकाणी पंचांनी मागितली आहे. रनआउट, फक्त रनआउट आणि याचा सट्टीच आहे, परंतु तो बॉल कारण कॅमेरा त्याच्यावर नसतो, त्याचे आपला निर्णय तुम्ही घ्यायचा.
म्हणजे असतं ते चेंडू कव्हर करण्याचा या ठिकाणी प्रयत्न करत असतात, त्यामुळे ही दृश्य कॅमेऱ्यात येणार नाहीत आणि पंचांचा डिसिजन या ठिकाणी फायनल असेल. यावेळेस अगोदर शफल झाले होते, विकेटकीपरने उर्वरित काम पूर्ण केले, डॉट बॉलची या ठिकाणी सांगत होते. तर मित्रांनो, अशा रीतीने 3 षटकांचा खेळ या ठिकाणी समाप्त झालाय आणि धाव फलकावर धावा लागल्या त्या म्हणजे 37 विथ द लॉस ऑफ 3 विकेट. 3 गडेबाद 37 धावा, म्हणजे आकाशने या षटकामध्ये धावा खर्च केल्या त्या म्हणजे 10. खूप चांगलं कमबॅक म्हणावं लागेल, कारण पॉवर प्लेच्या समाप्तीनंतर आपण जर पाहिलं, पहिल्या पॉवर प्लेच्या षटकामध्ये 16 आणि त्यानंतर 17 धावा खर्च झाल्या होत्या. हॅलो, नक्कीच आपण पाहिलं तर निखिलने 11 धावा खर्च केले होते आणि त्यानंतर आकाशने या ठिकाणी 10 धावा खर्च केल्या. चला स्पीडअप करायचं मॅचला, कृपया जास्त वेळ नका. घड्याळामध्ये जर आपण पाहिलं तर 12:18 झाले आहेत आणि दुसऱ्याच सामन्याच्या पहिल्या इनिंगमध्ये आपण आहोत, त्या अनुषंगाने मात्र खूप मागे आहोत वेळेच्या असं म्हणायला हरकत नाही. मित्रांनो, आपली स्पर्धा आहे, आपल्या घरची स्पर्धा आणि त्यामुळेच आपल्या सर्वांचं सहकार्य आम्हाला अपेक्षित आहे. चौथं षटक हाताळण्यासाठी येतो विकास, समोर असेल तेजस पाटील. विकास आपण पाहिलं तर या ठिकाणी चौथं षटक हाताळण्यासाठी येतोय, समोर आहे तेजस पाटील जो खूप चांगली फलंदाजी करतोय आपल्या टीमसाठी. रेटा मोर द विकेट, पहिला चेंडू हाफ ट्रॅकर आणि खूप चांगला स्ट्रोक इथे पाहायला मिळतोय. स्क्वेअर लेगच्या दिशेने बीट करतोय तेजस पाटील चेंडूला, भिरकावून देतोय आणि मिळत आहेत 6 धावा. नक्कीच आपण पाहिलं तर तेजस पाटील यांची आवडती स्पर्धा आहे प्रीमियर लीग, सानपाडा प्रीमियर लीग असं म्हणायला हरकत नाही, कारण नक्कीच षटकार आणि या ठिकाणी धाव फलकावर धावा लागत आहे त्या म्हणजे 43 धावा. पुन्हा गोलंदाज सज्ज होते, यावेळेस बॅकफुटला गेलेत, खूप चांगला फटका मात्र सरळ जातोय क्षेत्ररक्षकाच्या हाटामध्ये, चेंडूने गाठलाय क्षेत्ररक्षकाला आणि ज्या विकेटची आवश्यकता होती असं म्हणायला हरकत नाही, स्वर्गीय फकीर होण्या प्रतिष्ठान आणि आकाश बनसोडे यांना ती विकेट या ठिकाणी संपादन केली आहे. अर्थातच डीप एक्स्ट्रा कव्हरला खूप चांगला झेल या ठिकाणी पकडण्यात आलाय चेतनच्या माध्यमातून, एक संजीवनी देणारा हा चेतनच्या माध्यमातून झेल या ठिकाणी डिप्लाय असं म्हणायला हरकत नाही आणि इथे मात्र नक्कीच कमबॅक करू शकतो यानंतर, मात्र कारण जो सेट झाला होता फलंदाज तेजस पाटील तो मात्र या ठिकाणी बाद झालाय. फटका खूप चांगला होता, टायमिंग देखील चांगलं होतं, मात्र डिस्टन्स कव्हर केला नाही. धाव फलकावर धावा लागल्यात त्या म्हणजे 43. नवीन फलंदाज दुर्वेश, यावेळेस पहा बॅकफुटला गेले, बॉटम एज घेतली आणि चेंडू मात्र जातोय मिड विकेट स्क्वेअरच्या मधून. दुसऱ्या धावायचा प्रयत्न बॉलर एंडला थ्रो केला जातोय, कलेक्शन खराब बॉलर कडनं, मात्र बॅकअप त्या ठिकाणी तैनात आहे आणि खूप चांगलं बॅकअप, मात्र 2 धावा रोखू शकणार नाहीत. टीमची धावसंख्या 45. सतीश आहे स्ट्रायकिंग एंडला, चौथ्या षटकाचा खेळ या ठिकाणी सुरू आहे, अजूनही 3 चेंडूंचा खेळ शिल्लक. यावेळेस पहा वेगवान गोलंदाजी, वेगावर स्वार झाल्या की काय गोलंदाज, मात्र दिशा भरकटतोय. तुम्ही वेगवान गोलंदाजी हाताळत असताना तुमचं नियंत्रण असणं गोलंदाजीवर खूप गरजेचं, कंट्रोल ऑन युअर बॉलिंग हे खूप महत्वाचं. यावेळेस पहा पुन्हा लिडिंग एज घेतली, बॅकफुटला जाऊन ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न होता, मात्र चेंडू जातोय घोषित क्षेत्रामध्ये. सिंगल मिळते, सिंगलने धाव फलक 47 वर जाऊन पोहोचते. आपण पाहतोय सकाळच्या 17 खूप चांगला सामना आपल्याला पाहायला मिळाला माऊली युनिव्हर्स विरुद्ध ओमश्री,
आणि आतिशबाजी फटक्यांची आतिशबाजी त्या मॅचमध्ये पाहायला मिळाली. हाही सामना तसाच तितकाच ताकदीचा आणि रोमर्षक होणार याबद्दल दुमतच नाहीये. प्रीमियर लीगची स्पर्धा आपण अनुभवताय. यावेळेस पा क्रॉस बॅटेड फटका, मात्र क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी मिड विकेटला. वन बाउंड चेंडूला गॅदर करून थ्रो करेपर्यंत दुसरी धाव देखील कंप्लीट केली गेली आहे. काय खाऊन आले ते दोन्ही फुलंदाज विचारायला लागेल मॅच नंतर, कारण ज्या पद्धतीची रनिंग ते करतायत क्षेत्ररक्षकांनी देखील तितकीच चपळता या ठिकाणी दाखवणं गरजेचं असेल. सिंगल डबल्स ने धाव फलक ते खूप चांगल्या रीतीने पुढून येत आहेत. यावेळेस पा अलॉंग द कार्पेट चेंडूला खेळून काढलंय, मात्र चेंडू लॉंग ऑफला जातोय. तोपर्यंत पुन्हा बघा दुसऱ्या धावेचा प्रयत्न. यावेळेस मात्र बॉलर चांगलं कलेक्ट करतोय चेंडूला आणि लगेचच यष्ट्यांचा वेध घेतोय. सिंगल नक्कीच टीमच्या टोटलमध्ये ऍड होते. 50 रन्स ऑन द स्कोर कार्ड, 50 धावा धाव फलकावर लावल्या गेल्यात मित्रांनो. या मॅच मधलं आपण पाहिलं तर दुसरा डायमंड डक आहे अर्थातच दुर्वेश. या अगोदर किरण आणि त्यानंतर दुर्वेश एकाही चेंडूचा सामना न करता डायमंड डकचा शिकार होत आहेत. थँक्यू डीजे. आपण ऐकत होता सानपडा प्रीमियर लीग च हे ऑफिशियल गीत. नक्कीच आपण पाहतोय विजय चव्हाण येत आहेत धाव फलकावर. जर आपण पाहिलं तर 50 धावा लागल्यात. विजय चव्हाण येत आहेत सदरक्षनायक खलनिग्रहनायक. आपण पाहिलं तर पोलीस दलामध्ये कार्यरत असलेले हे जिगरबाज विजय चव्हाण. नक्कीच आपण पाहिलं तर एपीआय या पोस्टवर ते तैनात आहेत अर्थातच विजय चव्हाण. यावेळेस पहा अगोदर शफल झाले होते, फॉलो केलं गोलंदाजाने आणि अगदी यष्ट्यांना नेसनाभूत केलंय आणि गोल्डन डकचा शिकार ठरत आहेत विजय चव्हाण फलंदाज बाद. डीजे सौरभ येत आहेत नवीन फलंदाज आणि विजय चव्हाण यांनी आतापर्यंत आपल्या पोलीस दलाच्या कार्यरतामध्ये अनेक गुन्हेगारांना पकडलं असेल, अनेक गुन्हेगारांना नेस्तनाभूत केलं असेल, मात्र क्रिकेटच्या खेळपट्टीवर मात्र यावेळेस त्यांना गोलंदाजांनी नेस्तनाभूत केले असं म्हणायला हरकत नाही. अर्थातच संतोष शेळके पाचवं षटक आता युवक जिगरवाज गोलंदाज आहे आपण पाहतोय. हे प्रीमियर लीगचं हेच वैशिष्ट्य असतं मित्रांनो, विभिन्न वयाची खेळाडू तुम्ही एकत्र खेळताना पाहत असता, अनुभव देखील असतो त्याबरोबर युवा जोश देखील आपल्याला पाहायला मिळतो आणि तेच दाखवत असताना संतोष शेळके. यावेळेस पा यॉर्कर चेंडू लिडिंग एज घेतली आणि चेंडू जाते घोषित क्षेत्रामध्ये. टीमची धावसंख्या एकाने पुढे सरकते 51 धावा, 51 रन्स ऑन द स्कोर कार्ड, स्टील 4 बॉल्स टू गो इन दिस व्हेरी फर्स्ट इनिंग. पूर्वार्ध या ठिकाणी सुरू आहे आणि पूर्वार्धामधले अजूनही 4 चेंडूंचा खेळ शिल्लक. सौरभ स्ट्राईकला यावेळेस पहा बॅकवूडला गेले, अगदी खेचून काढले ऑफसाईडच्या चेंडूला ऑन साईडला खेळण्यासाठी आणि त्यामुळेच की काय टायमिंग या ठिकाणी जुळलं नाही आणि फलंदाज बाद होतोय. आकाश बनसोडेने कॅच पकडली आहे, स्वतः कॅप्टन आहेत या टीमचे. टीमची धावसंख्या 51 51 ऑन द स्कोर कार्ड. तर या पुढील मॅचसाठी मी टॉससाठी कॉल करेल अथर्व स्पार्टन विरुद्ध 3-in-1-11. दोन्ही टीमचे संघनायक आणि कॅप्टन्स अर्थातच अंकुश गावटे आणि विशाल रोकडे आपण कॉमेंट्री बॉक्समध्ये रिपोर्ट करायचे आणि आपली प्लेइंग 11 देखील आमच्यापर्यंत पोहोचवायचे.
या ओव्हर नंतर हा टॉस केला जाईल। अजूनही 3 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे। नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल होतोय। यावेळेस पहा वेगवान चेंडू, वेगावर स्वार आहे गोलंदाज संतोष शेळके। स्लॉग ओव्हर मध्ये चेंडू खेळून काढले, लॉंग ऑफला चेंडू जातोय, फंबलिंग होते, दुसऱ्या धावेचा कॉल इथे नाकारला जातोय शेवटच्या क्षणी आणि सिंगलवरच दोन्ही फलंदाज समाधान व्यक्त करतायत। 52 धावा या ठिकाणी धावफलकार लावल्या गेल्यात। निर्धारित 5 षटकांच्या समाप्तीनंतर म्हणजे 53 धावांचं लक्ष असेल अर्थातच स्वर्गीय फकीर होण्या प्रतिष्ठान यांच्या समोर। आणि जाऊया टॉसकडे या पुढील मॅचसाठी, अर्थातच टॉस का बॉस मध्ये आपल्यासोबत जोडले जातील उमेशजी म्हात्रे सर। तर दोन्ही टीमचे संघनायक अथर्व स्पार्टन विरुद्ध 3-in-1 11 आपण टॉस का बॉस मध्ये यायचे, अर्थातच अंकुश गावटे आणि विशाल रोकडे। आणि संतोष शेळकेने जे शेवटचं षटक हाताळलंय, 2 धावा त्याने फक्त खर्च केल्यात आणि 2 फलंदाजांना त्याने टिपले। तर टॉस का बॉस कृपया खाली करून घ्यायचे, जे कोणी खेळाडू जे कोणी प्रेक्षक मायबाप रसिक प्रेक्षक वर्ग बसले असतील त्यांना हात जोडून आम्ही नम्रतेची विनंती करतो, कृपया आपण टॉस का बॉस मध्ये उपस्थित राहू नका कारण मान्यवरांचा आणि कर्णधार त्या ठिकाणी उपस्थित राहतील। फक्त आदरणीय श्री सुरेश वासकर यांना विनंती करतोय की आपल्या शुभ हस्ते टॉस इथे करायचा आहे। अग्रिकुली महासंघाचे अध्यक्ष आहेत आदरणीय श्री सुरेश वासकर साहेब यांना विनंती करतोय आपण या आमच्या टॉस का बॉस या प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये। आणि दोन्ही टीमचे कॅप्टन अथर्व स्पार्टन आणि 3-in-1 11 या टीमचे कॅप्टन, तुम्हाला तुमची प्लेइंग लिस्ट घेऊन इथे यायचं आहे लगेचच। चला 3-in-11 या 3-in-1 या 11 टीमचा कॅप्टन इथे उपस्थित आहे अंकुश गावटे आणि अथर्व स्पार्टन विशाल रोकडे लगेच या। अग्रिकोली महासंघाचे अध्यक्ष आहेत आदरणीय श्री सुरेशजी वासकर यांच्या शुभ हस्ते इथे टॉस केला जाईल। कॉइन घ्या, दोन्ही टीमना शुभेच्छा असतील आणि एका बाजूला आहे अंकुश गावटे आणि दुसऱ्या बाजूला विशाल रोकडे। कॉइन उडवला जाईल, हेड इज अ कॉल, विशाल रोकडेनं कॉल केला आणि इथं हेड आलाय, टॉस जिंकला विशाल, अभिनंदन तुमचं। आणि टॉस जिंकल्यानंतर सर्वप्रथम निर्णय काय असेल 5 ओव्हरच्या मॅच मध्ये? प्रथम आम्ही क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतो। चला फिल्डिंग करण्याचा निर्णय घ्यायला आहे, परंतु समोरच्या टीमला किती धावापर्यंत रोखण्याचा तुमचा प्रयत्न असेल? आता पहिल्या मॅच बघता आणि ही पण मॅच बघता आम्ही त्यांना 50 आताच रोखण्याचा प्रयत्न करू। विशाल, या स्पर्धेबद्दल बघत असताना स्पर्धेमध्ये खेळत असताना तुझ्या भावना काय आहेत, स्पर्धेबद्दल तुझं काय मत आहे, स्पर्धा कशी वाटते? स्पर्धा तर निश्चित खूप छान वाटतं, 5वा पर्व आहे, जवळजवळ गेले 4 पर्व पण खेळलोय, हे 5वा पर्व खेळतोय, अतिशय खूप चांगली अशी स्पर्धा आहे, वर्षभर आपण वाट बघतो की कधी स्पर्धा होईल आणि ही फक्त स्पर्धा नाही तर आपल्या गावाला म्हणजे सण बोला किंवा जत्रा बोला त्यातली एक स्पर्धा असेल। येस, अगदी बरोबर आहे, ही स्पर्धा नाही तर एक सानपाडा गावची जत्रा आहे। विश ऑल द बेस्ट विशाल, आपण जातोय अंकुश गावटेकडे। अंकुश, तू टॉस जिंकला असता तुमच्या बाजूने जर निर्णय लागला असता तर तुमचा निर्णय काय झाला असता? आम्ही बॅटिंगच घेतलं असतं,
चला अगदी तसंच झालंय, परंतु बॅटिंग करत असताना किती धावांचा डोंगर तुम्ही सेट करणार समोरच्या टीम समोर? सर ते श्रीनिवास गुप्ता आहेत आणि फादर अँगलचे स्पोर्ट्सचे सर आहेत. टार्गेट 50-60 अराउंड. असे कुठले बॅट्समन आहे सर तुमच्याकडे की त्या बॅट्समन कडून त्या बॅटर कडून तुमची खूप अपेक्षा आहे या मॅच मध्ये? बॅट्समन तर भरपूर आहे, पण ट्राय करू 60 पर्यंत स्कोर टार्गेट समोरच्या टीमला द्यायला. विश यू ऑल द बेस्ट, दोन्ही टीमला शुभेच्छा असतील. आणि ते टॉस जिंकलेला आहे मित्रांनो अथर्व स्पार्टन या टीमच्या कॅप्टननं, म्हणजे विशाल रोकडेनं टॉस जिंकलाय आणि त्याने घेतलाय बॉलिंग करण्याचा निर्णय. जाऊया कॉमेंट्री बॉक्स मध्ये, ऐकूया पुन्हा एकदा कॉमेंट्री बॉक्स मध्ये माळी सरांना. धन्यवाद. नवी मुंबई राष्ट्रवादी ओबीसी सेलचे अध्यक्ष रुपेश ठाकूर यांना म्हणते की आपण या ठिकाणी व्यासपीठावर यायचं आहे, आपला येतो सन्मान या ठिकाणी होईल. कॉमेंट्री बॉक्स मध्ये आवाज असेल अर्थातच उमेशजी म्हात्रे सर यांचा. नवी मुंबई राष्ट्रवादी ओबीसीचे अध्यक्ष आहेत आदरणीय श्री रुपेश ठाकूर यांचा येथूची सन्मान या व्यासपीठावरती केला जाईल. मायेची आणि प्रेमाची भगवी शाल त्यांच्या अंगावरती पांघरली जाते आणि या स्पर्धेचं एक सौंदर्याचं प्रतीक म्हणून पुष्पगुच्छ देऊन त्यांना सन्मानित केलं जात आहे. वेलकम सर, सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. आणि शिवसेना उपविभाग प्रमुख आदरणीय श्री संजय पाटील साहेब इथे उपस्थित आहेत, त्यांचा सुद्धा शुभ सन्मान होईल या व्यासपीठावरती. थँक्यू. 53 रनच लक्ष आहे या मॅच मध्ये आणि तमाम प्रेक्षकांचं क्रीडा रसिकांचं सर्व खेळाडूंचं मी उमेश म्हात्रे अगदी मनपूर्वक स्वागत करतो या सानपाडा प्रीमियर लीग सीझन नंबर 5 मध्ये. जाऊया मॅच कडे, तिथे लक्ष आहे 53 या रनच आणि बॉलिंग ट्रॅक वरती आहे बॉलर विनोद मडवी. यावेळेस पाल लोअर फुल टोस मिड ऑन वरून बॉल क्लिअर करत चाललाय लॉंग ऑन ला, बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर, बॉल थांबणार नाही, चेंडू सीमा पार चौकार. थँक्यू. आकाश बनसोडेच्या बॅट मधून हा दुसरा चौकार येतोय आणि नॉन स्ट्रायकिंग ला योगेश मडबे आहे. यावेळेस ऑफ ड्राईव्ह खूप चांगला फटका लॉंग ऑफ ला बॉल चाललाय, तिथे पॉल अप केला आणि खूप चांगली फिल्डिंग होते. वा 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 काय फिल्डिंग केली, खूप चांगलं क्षेत्ररक्षण तिथं राहिलंय झुबेर कडून. तोपर्यंत 2 रन इथे कंप्लीट केलेले आहेत आकाश बनसोडेनं आणि या 2 रनच्या मदतीनं टीमची धावसंख्या आता स्कोरबोर्ड वरती आहे 11 रन. लक्ष आहे या मॅच मध्ये 53 रनच, 53 रन टू विन. स्वर्गीय फकीर होण्या प्रतिष्ठान विरुद्ध पाम स्पायटर्स या टीमनं टार्गेट सेट केलेला आहे या मॅच मध्ये 53 धावांचं. यावेळेस पा इनफील्डच्या वरून मारण्याचा प्रयत्न इनसाइड आउट, परंतु बॅटची इनर एज लागल्यानंतर बॉल चालला घोषांकित क्षेत्रामध्ये. तिथे सिंगल आली आणि या सिंगलच्या मदतीनं टीमची धावसंख्या 12 या आकड्यावरती. योगेश मडबी जो नॉन स्ट्रायकिंग इनला आहे त्यांचे बंधू आहेत बॉलिंग ट्रॅकवरती विनोद मडवी. आणि योगेश मडवीचा गेल्या सीझनमध्ये भरपूर चांगला रेकॉर्ड्स आहे, चांगला परफॉर्मन्स आहे स्पर्धेमध्ये. यावेळेस पा ड्राईव्ह केलाय आणि 2 क्षेत्ररक्षणांना बीट करून चाललाय, बॉल लॉंग ऑनला क्लिअर करत आकाश बनसोडेच्या बॅटमधून 3 चौकार.
ओव्हरची होती समाप्ती आणि पहिल्या षटकाचा खेळ इथं संपलेला आहे. टीमची धावसंख्या बिनगडी बाद 16 या आकड्यावरती. खूप चांगला स्ट्रोक होता आकाश बनसोडेचा. आता मिडॉनला अगदी शतरक्षक होता आणि त्याच्या जोडीला मात्र त्याच्या बाजूला शतरक्षक, म्हणजे दोन शतरक्षकांना भेदून बॉल काढला गॅपमधून. जसा सुईमधूनच्या सुईच्या टोकावर एक छिद्र असतं, त्या छिद्रातून जसा धागा आपण विणतो तसा धागा तो बॉल घुसला. खूप चांगली बॅटिंग. आता स्ट्रायकिंग इनला आहे योगेश मडवी, ज्यानं गेले हंगाम या प्रीमियर लीगच्या माध्यमातून 2018 38 धावा त्याच्या बॅटमधून आल्या होत्या. 2019 15 बॉलमध्ये 20 रन त्यानं बनवल्या होत्या. 2020 पुन्हा एकदा 18 बॉलमध्ये 33 धावा त्याच्या बॅटमधून आल्या. आणि त्यानंतर 2021 लग्न होतं, त्याच्यामुळे तो पर्वत या माध्यमातून खेळलं गेलं नाही. यावेळेस पहा सेकंड ओव्हरमध्ये सतीश नायडू आलाय सेकंड ओव्हरमध्ये. यावेळेस पहा बॅकपोर्ट जाऊन कट केलाय बॉल. पॉईंटच्या दरम्यान विनोद मडवीनं बॉल फील्ड केला, तोपर्यंत सिंगल आलेली आहे योगेश मडवीच्या बॅटमधून. आणि या सिंगल नंतर टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली 17 या आकड्यावरती. 17 विदाउट लॉस लक्ष आहे या मॅचमध्ये 53 या धावसंख्येचं. पहिल्या ओव्हरमध्ये रन आल्या 16. खूप चांगली सुरुवात केली मी म्हणेन स्वर्गीय फकीर होण्या प्रतिष्ठान या टीमच्या माध्यमातून. खास करून आकाश बनसोडेचं मी कौतुक करेन, त्याने लगातार 3 चौकार या मॅचमध्ये ठोकले आणि आपले इरादे मात्र स्पष्ट केलेले आहेत या मॅचमध्ये. टीमचा कॅप्टन आहे, संघाचा नेता, संघाचा तारणार, संघाचा कर्णधार. आणि टेनिस क्रिकेटमध्ये संघनायक कसा असावा, कॅप्टन कसा असावा, याचं ज्वलंत उदाहरण या मॅचमध्ये देत असताना बॉलिंग ट्रॅकवरती पुन्हा एकदा सतीश नायडू. यावेळेस पा फटका पोचलाय, टॉप एज लागलाय आणि कव्हर पॉइंटला तिथे काय घडलंय, कॅचेस विन द मॅचेस. जिथे विक्रम थापा होते त्याने सोडला झेल आणि त्यानंतर 2 रन कंप्लीट झाल्या. तापानं सोडलाय झेला आणि आकाश बनसोडेचा कॅचेस विन द मॅचेस असं म्हटलं जातं. यावेळेस पा उपद्रव सुरू झालाय, फुल टॉस बॉल आणि क्रिकेटमध्ये चुकीला माफी नाही. स्क्वेअर ऑफ द विकेट, बॉल उडवलाय सीमा रेषेच्या बाहेर, षटकार. या षटकाराच्या मदतीनं टीमची धावसंख्या आहे स्कोर बरोबरती 25 विदाउट लॉस. सतीश यावेळेस पहा बॅकवर्ड जाऊन खूप चांगला फटका स्टीअर केला, गॅप मधून बॉल चालला एक्स्ट्रा कव्हर बाउंड्री लाईनच्या बाहेर. एक टप्पा घेत बॉल सीमा पार आणि रन मिळतील 4. आकाश बनसोडेच्या बॅट मधून येतोय चौकार. खूप चांगलं संगीत आपण ऐकतोय, एक थीम सॉंग आहे सांडपाडा प्रीमियर लीगचं शीर्षक गीत. आणि या चौकाराच्या मदतीने टीमची धावसंख्या आता जाऊन पोहोचली 29 या आकड्यावरती. यावेळेस पा फटका फसला, बॉल हवेत आहे परंतु 3 शतरक्षक चेंडूच्या पाठमोरा. वा 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 वा, काय कॅश पकडली सौरभनं. 1 2 3 4 चौथ्या अटेम्प्टनं झेल टिपलाय सौरभनं. अगदी गोल मोठाचा असा खिलाडू आणि त्याने टिपला झेल फलंदाज बाद. मोठा झटका टीम स्वर्गीय फकीर होण्या प्रतिष्ठानला. आकाश बनसोडे बाद पहिला धक्का लागतोय. एक गडी बाद टीमची धावसंख्या 29 या आकड्यावरती. आता 18 बॉल शिल्लक आहेत आणि 18 बॉल मध्ये रन करायचे आहेत 24.
टीम ची धावसंख्या है 29 या आकड़ेवरती गड़ी बाजला आकाश बनसोड़े हा पहिला फलंदाज इथे बाद झालाय ज्याने धावा बनवले आपल्या टीम साठी 9 बॉलचा सामना केल्यानंतर 27 का बॅटिंग केली 300 च्या स्ट्राइक रेट ने बॅटिंग त्याचा स्कोर राहिला 300 च्या स्ट्राइक रेट ने त्याने बॅटिंग केली या मॅच मध्ये 27 धावा त्याने कुठल्या ने टीम ची धावसंख्या आता स्कोर बढवती आहे 29 लक्ष आहे या मॅच मध्ये 53 रनचा नवीन फलंदाज मैदानाच्या आत मध्ये आलाय निखिल पहिला यश मी म्हणेन सतीश नायडू या बॉलरला प्राप्त केलाय प्राप्त झालाय आता ओवर नंबर 3 मध्ये आलाय तेजेश पाटील टीमचा कॅप्टन संघाचा नेता बब्या बॉलिंग ट्रॅक वरती ज्यानं नवी मुंबई प्रीमियर लीग सीजन नंबर 3 अक्षरशः गाजवली बॅटिंगच्या जोरावरती टोनी टायटन्स टीम कडून खेळत असताना आणि तोच मात्र आता सानपाडा प्रीमियर लीगला या मॅच मध्ये बॉलिंग ट्रॅक वरती आलाय 2 षटकांचा खेळ संपला पहिल्या ओव्हर मध्ये रन आल्या 16 दुसऱ्या ओव्हर मध्ये 13 आता रन करायच्या आहेत 18 बॉल मध्ये 24 स्ट्राइकला आहे निखिल पहिला बॉल स्वीप करण्याचा प्रयत्न परंतु लेग स्टिक सोडून चाललाय पंचाचा इशारा येतोय नितीन नाईक धारावेचे जे पंच आहेत व्हाइट बॉलचा दंडित केलं या पंचांकडून तेजेश पाटीलला पुन्हा टाकावा लागेल हा बॉल तेजेश पाटीलला 1 रनच्या मदतीने टीमची धावसंख्या आता 30 यावेळेस पा स्विंग इन द मिस अगदी बॉल वरती फिंगर्स रोल्स केले होते बॉल पडल्यानंतर थोडासा क्विक मध्ये आतमध्ये आला आणि बीट केलं मी म्हणेन बॅट्समन निखिलला डॉट बॉल चे होते समाप्ती आता 17 बॉल आणि रन करायचे आहेत अजूनही 23 53 धावांचं लक्ष आहे या मॅच मध्ये विजयासाठी स्वर्गीय फकीर होण्या प्रतिष्ठान या टीमला तेजेस निघालाय उर्ध विकेटने यावेळेस पा क्विकर बनवता बाउन्सर घेत मात्र बॅकफुटवर जाऊन स्टीअर करायचा होता बॅटची अगदी स्लाइस कट घेतली रुबी कट घेतल्यानंतर बॉल चालला घोषांकित क्षेत्रामध्ये आणि या सिंगल नंतर टीमची धावसंख्या आता स्कोर बोर्ड वरती जाऊन पोहोचली 31 या आकड्यावरती बब्या पुन्हा एकदा तयार उर्ध विकेटने यावेळेस पा गती कमी केली होती स्वीप करण्याचा प्रयत्न शरीरभेदी गोलंदाजी डॉटबॉलची होती समाप्ती खूप चांगली बॉलिंग करतोय तेजेश पाटील अशी जर बॉलिंग राहिली विकेट प्राप्त झाले डॉटबॉलचे पर्सेंटेज वाढले तर कमबॅक करू शकतो अथर पाम्स फायटर्स हा संघ यावेळेस पास पुन्हा एकदा स्विंग इन ए मिस खडे खडे खेळण्याचा प्रयत्न निखिलचा झालाय सातत्यानं या स्ट्रोक वरती बदल आले तर नाही आणि सगळ्यात महागडा खेळाडू आहे 13,500 पॉइंट्स न मात्र तो खरेदी झालाय यावेळेस बा पिचिंग झाल्याच्या अगोदरच बॉल सोडून दिलाय जी अपेक्षा होती ती अपेक्षेचा भंग झालाय अगदी इट्स अ वॅलिड डिलिव्हरी पुन्हा डॉट बॉल जे होते समाप्ती खूप चांगली बॉलिंग करतोय अचूकता भेदकचा आणि योग्य दिशेवरती नियंत्रण तेजेश पाटीलचा आहे टीमची धावसंख्या आहे स्कोर बोर्ड वरती 31 एक विकेटचं नुकसान 13-22 यावेळेस पा बॅकफुटर जाऊन कट करण्याचा प्रयत्न आणि अशा पद्धतीनं डॉट बॉलची होते समाप्ती मित्रांनो एकदा जोरदार टाल्या झाल्या पाहिजे तेजेश पाटीलसाठी खूप बॉलिंग केली मैदानामध्ये या ओव्हरमध्ये आतापर्यंत तर रन आले फक्त 2 आणि तोही एक वाईट फक्त एकच रन खर्च केली या ओव्हरमध्ये तेजेश पाटीलनं एक एक्स्ट्राच्या स्वरूपामध्ये म्हणजे 2 रन आलेले आहेत या ओव्हरमध्ये 3 ओव्हरची समाप्ती 3 षटकांचा खेळ संपला टीमची धावसंख्या 31 या आकड्यावरती आता 12 बॉल आणि 12 बॉलमध्ये रन करायचे आहेत विजयासाठी 22 12 22 म्हणजे प्रत्येक ओव्हरला आता 11 धावा तुम्हाला काढायच्या आहेत या मॅच मध्ये ओव्हर नंबर 4 मध्ये आलाय बॉलिंग ट्रॅक वरती चला प्रदीप शिंदे आलाय बॉलिंग ट्रॅक वरती ओव्हर नंबर 4 मध्ये
बारा बॉल 22 रन ची गरज आहे या मैच मध्ये आणि स्ट्राइकिंग इन ला बॅट्समन आहे योगेश मडवी। 12-22 चं समीकरण। प्रदीप शिंदे बॉलिंग ट्रैक वरती ओवर नंबर 4 मध्ये डीप मध्ये लॉन्ग ऑन आहे, डीप मध्ये लॉन्ग ऑफ आहे, डीप मध्ये मिड विकेट आणि स्क्वेअर लेग। पहिलाच बॉल फुलर लेनचा बॅक टू द बॉलर खेळला आहे, स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये खूप चांगली फिल्डिंग केली परंतु रन काही वाचवू शकला नाही। सिंगल आले योगेशच्या बॅट मधून आणि या सिंगल नंतर टीमची धावसंख्या आहे स्कोर बोर्ड वरती 32। आता 11 बॉल आणि 11 बॉल मध्ये अजूनही 21 धावांची आवश्यकता या मॅच मध्ये स्वर्गीय फकीर होण्या प्रतिष्ठान या टीमला जिंकण्यासाठी। लीग स्टेजचा दुसरा सामना आपण पाहतोय पाम स्पायटरच्या विरोधामध्ये स्वर्गीय फकीर होण्या प्रतिष्ठान। 53 धावांचं लक्ष्य होतं या मॅच मध्ये। आता 11 बॉल शिल्लक आहेत आणि 11 बॉल मध्ये रन करायचे आहेत 21। स्ट्राइकला आहे निखिल, 6 बॉल त्यानं फेस केले परंतु त्याच्या बॅट मधून फक्त सिंगल आली। अगदी संत गतीने सुरुवात, यावेळेस पुन्हा डॉट बॉल। स्वीप करण्याचा प्रयत्न फसला आहे। जसा डॉट बॉलचं पर्सेंटेज वाढेल तसा प्रेशर वाढला जाईल मी म्हणेन स्वर्गीय फकीर होण्या प्रतिष्ठान या टीमसाठी। आता 10 बॉल मध्ये अजूनही 21 रनची गरज आहे या मॅच मध्ये। 13,500 पॉइंटनं विकेट घेतलाय, फक्त एकच मिळेल असे फटके तुम्हाला मॅच जिंकू देऊ शकणार नाहीत। सिंगल आले निखिलच्या बॅटमधून आणि या सिंगल नंतर आता टीमची धावसंख्या आहे स्कोर बोर्डवरती 33। आता 9 बॉल शिल्लक आणि 9 बॉल मध्ये अजूनही 20 धावांची आवश्यकता आहे या मॅच मध्ये। 9 बॉल 20 धावा। जसा आकाश बनसोडे तंबूच्या आश्रयाला परतला तसा मधला कुठलाही फलंदाज या मॅच मध्ये असरदार ठरला नाही। यावेळेस पाप पिचिंग जरा बॉल सोडून दिलाय पंच महेंद्र पाटील चा इशारा येतो व्हाइट बॉल। लेग स्टिकच्या बाहेर हा बॉल पिचिंग केला होता आणि त्यामुळेच पंचांना व्हाइट बॉलची घोषणा केली। टीमची धावसंख्या एक्स्ट्राच्या स्वरूपामध्ये आता पुढे जाते 37 या आकड्यावरती। अजूनही 9 बॉलचा खेळ शिल्लक, 9 बॉल मध्ये 19 रनची गरज आहे या मॅच मध्ये। आणि एपीआय जे विजय चव्हाण आहेत फिल्डिंग करतात त्यानं जर झेल टिपला तर सोमनाथ वास्कर यांच्याकडून 1,000 रुपयाचं पारितोषिक इथं देण्यात येईल जे डीप स्क्वेअर लेगला आहेत। एपीआय विजय यांच्यासाठी जे पारितोषिक आहे। यावेळेस पहा ट्रॅकर परफेक्ट मिडल ऑफ द बॅट आता केलाय आणि आला हा निखिलच्या बॅट मधून बऱ्याच कालानंतर षटकार। आफ्टर 8 बॉल्स नंतर हा षटकार ठोकलाय निखिलनं परंतु धावा कशी आहे, उद्या धावा येण्याला महत्व आहे। टीमची धावसंख्या आहे धावफलकावरती 40, आता रन करायचे आहे 13। 8 बॉल मध्ये 13, मॅच आता रंगतदार अवस्थेमध्ये गेलेली आहे। दोन्ही संघाला मॅच ऑन आहे, अगदी दोलायमान अवस्थेमध्ये ही मॅच। एक षटकार ठोकलाय आणि सामन्याचं चित्र अगदी बदललं मी म्हणेन। यावेळेस पाप बॅकपुट जाऊन कट केला बॉल, सिंगल मिळेल। आता 7 बॉल आणि रन करायचे आहेत 12। टीमची धावसंख्या 41 या आकड्यावरती 53 धावांचं लक्ष होतं या मॅच मध्ये विजयासाठी स्वर्गीय फकीर होण्या प्रतिष्ठान या टीमला। बॉलर तयार शिंदे फुलर लेनचा बॉल बिरकवला, कॅप मधून बॉल चालला मिड विकेटला क्लिअर करत बॉल थांबणार नाही, बॉल सीमारेषेच्या बाहेर आणखीन एक चौकार। निखिलच्या बॅट मधून ओव्हरची होती समाप्ती, अशा पद्धतीनं 4 ओव्हरचा खेळ संपला आणि 53 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करत असताना आता धावसंख्या आहे 45। आता 6 बॉल शिल्लक आणि 6 बॉल मध्ये अजूनही 8 धावांची आवश्यकता आहे या मॅच मध्ये। चला स्वर्गीय फकीर होण्या प्रतिष्ठान टीमला तुम्हाला विनंती आहे, कुणीही मैदानाच्या आतमध्ये येऊ नका। जर एखादा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये आला तर तुमच्या टीमला मात्र धावांची पेनल्टी लावण्यात येईल याची कृपया नोंद घ्या।
तुम्हाला आनंद फक्त तुमच्या खेळाडू कक्षामध्येच साजरा करायचा आहे। मॅच चालू असेपर्यंत तुम्ही कुठलाही खेळाडू आतमध्ये येणं गरजेचं नाही। सहा बॉल आठ धावांची आवश्यकता आहे मॅच मध्ये। खूप चांगला फटका निखिलच्या बॅट मधून, आता गियर शिफ्ट झालाय। मगाशी अडखळत खेळत होता, बरेच बॉल डॉट बॉल खेळला, निर्धाव बॉल खेळला, त्यानंतर मात्र आता आपलं गियर शिफ्ट केला बॅटिंगचा। सहा बॉल आठ रनची आवश्यकता आणि बॉलिंग ट्रॅक वरती आलाय शेवटच्या डेथ ओव्हर मध्ये दुर्वेश, परंतु स्ट्राइकला आहे योगेश मडवी। सहा बॉल आठ, यावेळेस पाच स्क्वेअर ऑफ द विकेट उडवलाय, परंतु क्षेत्ररक्षक आहे तिथे, थोडीशी खराब फिल्डिंग झाली, बॉल चाललाय घोषणकी क्षेत्रामध्ये, पंचांचा सिग्नल आलाय आणि या सिंगल नंतर आता टीमची धावसंख्या 46। आता पाच बॉल आणि पाच बॉल मध्ये सात धावांची आवश्यकता। सामना जर मित्रांनो टाय झाला तर सुपर ओव्हर या स्पर्धेमध्ये खेळवली जाईल याची कृपया नोंद घ्या। चला बॉल प्रोव्हाइड करा मैदानामध्ये। स्पर्धेमध्ये जे नियम आहेत मित्रांनो, सामना जर टाय झाला तर सुपर ओव्हर खेळवली जाईल याची कृपया नोंद घ्या, परंतु पाच बॉल शिल्लक आहेत आणि पाच बॉल मध्ये आता रन करायचे आहेत विजयासाठी। स्वर्गीय फकीर होण्या प्रतिष्ठान या टीमला सात रनची गरज आहे। बॉल दिलेला आहे, बॉल शोधायला जाऊ नका प्लीज। चला बॉल गेलाय प्लीज, सामना सुरू करायचा आहे। पंचांना विनंती करतोय सामना सुरू करा, बॉल दिलाय। चला तेजस पाटील काय गेलाय ना, गेलाय तर जाऊ द्या, गेले ते गंगेला मिळालं। ही मॅच सुरू करा, पाच बॉल सात रनची आवश्यकता आहे या मॅच मध्ये। आणि तिथे गंगेमध्ये वाटते डुबून काढलाय बॉल। पाच बॉल सात रनची आवश्यकता, स्ट्रायकिंग इनला आहे योगेश मडवी, नॉन स्ट्रायकिंग इनला निखिल। निखिलनं आता आपल्या या मॅच मध्ये जान आणली। जो फलंदाज अडखळत खेळत होता असं वाटलं होतं की टीम वरती बोझ ठरलाय, परंतु त्याला मात्र अगदी साजेसा खेळ खेळलाय निखिलनं। यावेळेस पा फटका फसलाय, बॉल अभेद आहे, शॉर्ट स्क्वेअर लेगचा क्षेत्ररक्षक बॉलच्या खाली आणि पकडलाय झेल आणि योगेश मडवीचा संपलाय खेळ फलंदाज बाद। आता चार बॉल मध्ये सात रनची आवश्यकता आहे या मॅच मध्ये। दोन गडी बाद झालेत, टीमची धावसंख्या आहे 53 धावांच्या लक्ष्याचा पाठला करत असताना आतापर्यंत 46 या आकड्यावरती। एसपीएल साठी प्रत्येक खेळाडूला प्रत्येक टीमला सूचना आहे, 2022 पर्व पाचवा आहे आणि सामन्याचा रनरेट पद्धतीने नसेल मित्रांनो। सर्व सामने जर बरोबरीमध्ये सुटला एखादा सामना तर सुपर ओव्हर या स्पर्धेमध्ये खेळवली जाईल याची कृपया नोंद घ्या। आणि सुपर ओव्हरमध्ये जर सामना टाय झाला तर ज्या संघानं टॉस इथं जिंकलेला आहे त्या संघाला विजय घोषित केला जाईल। असा सानपाडा प्रीमियर लीग 2022 सीझन नंबर 5 मधला हा नियम आहे। चला चार बॉल सात रनची आवश्यकता, बॉलिंग ट्रॅक वरती निघालाय दुर्वेश। इथे खूप चांगली बॉलिंग, टर्न अँड बाउन्स झाला हा बॉल, पिचिंग झाल्यानंतर डॉट बॉलचे होते समाप्ती, बीट केलाय मी म्हणेन बॅट्समन निखिलला। आता तीन बॉल मध्ये सात रनची आवश्यकता, व्हॉट अ मॅच, खूप चांगली बॉलिंग करतोय दुर्वेश, कुठल्याही फलंदाजाला मोठा फटका खेळण्यासाठी रूम देत नाही, दिशेवर नियंत्रण आहे, रिदम चांगली आहे आणि खूप चांगल्या पद्धतीनं बॉलची पिचिंग केली जाते दुर्वेशकडून। यावेळेस ऑन दी अप खेळलाय,
खूप चांगला फटका, परंतु तिथे बब्या आहे, बब्या चूक करणार नाही. मिडविकेटला टिपला जेलानी फलंदाज. आणखीन एक बाद, निखिल बाद. खूप चांगला झेल टिपला आहे. आता चार दोन बॉल मध्ये रन करायचे आहेत सात. थँक यू डीजे. दोन बॉल मध्ये सात रनची आवश्यकता. अथर्व स्पार्टन, तुम्ही नेक्स्ट मॅच मध्ये टॉस जिंकलाय आणि ही मॅच संपण्याच्या नंतर तुम्हाला लगेच फिल्डिंग साठी उतरायचं आहे. 3-1-11 विरुद्ध अथर्व स्पार्टन या टीम मध्ये टॉस जिंकलाय अथर्व स्पार्टन या टीमनं आणि फिल्डिंग करण्याचा निर्णय त्यांनी घेतलाय. ही मॅच संपल्यानंतर लगेच तुम्हाला फिल्डिंग करून लावायची आहे. दोन बॉल सात रनची आवश्यकता. नवीन फलंदाज आलाय विवेक पाटील. खूप चांगली बॉलिंग केली दुर्वेशनं. डेथ ओव्हर मध्ये अगदी कुठलाही प्रेशर न घेता बॉलिंग करतोय. यावेळेस पहा भरपूर वेगाने बॉलची पिचिंग झाली, बेट केलाय, खूप चांगली बॉलिंग. डॉट बॉल जे होते समाप्ती. आता एक बॉल सात रनची आवश्यकता. जरी षटकार ठोकला तर सुपर ओव्हर आपल्याला बघायला मिळेल. पाच बॉल मध्ये फक्त एकच रन खर्च केली दुर्वेशनं. वा वा काय बॉलिंग केली या मॅच मध्ये दुर्वेशनं. स्ट्राईकला आहे बॅट्समन विकास. एक बॉल सात, म्हणजे सहा तरी झाले तरी काम चालेल, परंतु इथे सामना जिंकलेला आहे. सहा धावांच्या फरकानं सामना जिंकला आहे. पाम्स फायटर्स या टीमनं वेल प्लेड बॉईज अभिनंदन. आणि दोन्ही टीमचे संघ मालक या स्वर्गीय फकीर होण्या